माझ्या लग्नाच्या सहा महिने आधीची गोष्ट आहे माझ्या मोठ्या भावाच्या कॉलेजच्या दोन ग्रुपमध्ये खूप मोठे भांडण झाले होते आणि त्यातच माझ्या भावाच्या मित्राने एका मुलावर चाकूने वार केले त्यात तो गंभीर जखमी झाला या प्रकरणानंतर माझ्या आई वडिलांनी माझ्या भावाला गावी काकांकडे पाठवले एक दिवस माझ्या भावाचा तपास करत काही पोलीस घरी आले होते मी माझ्या कामात व्यस्त होते अचानक बाहेरून मोठ्या कडक आवाजात बोलण्याचा आवाज आला कोणी आहे का घरात बाहेर या मी बाहेर आली तेव्हा मला बघताच तो मोठा आवाज अचानक खूप सौम्य झाला माझ्यासमोर उभी असलेली ती व्यक्ती वेड्यासारखी माझ्याकडे बघत होती मी विचारले कोण आहात आपण माझ्या बोलण्यावर तो व्यक्ती भाणावर आला आणि म्हणाला मी पी एस आय रुपेश पवार तो माझ्याकडे माझ्या भावाची चौकशी करतच होता की तितक्यात माझे आई वडील तिथे आले आणि ते सोबत बोलू लागले तोपर्यंत मी चहा बनवायला किचनमध्ये गेले नंतर झाल्या प्रकरणात माझा भाऊ निर्दोष आहे हे आम्ही त्याला पटवून सांगितले त्यालाही ते पटले रुपेश बोलायला खूप छान होता माझ्या आई वडिलांना तो खूप आवडला मी चहा घेऊन आले तेव्हाही तो माझ्याकडे तसाच बघत होता त्याची नजर माझ्या आईच्या लक्षात आली आईने त्याला माझी ओळख करून दिली ही आमची एकुलती एक मुलगी मधू हिचे लग्न ठरले आहे पंधरा दिवसांपूर्वी साखर पुढा झाला सहा महिन्यानंतर लग्न आहे आईचे बोलणे ऐकताच आई रुपेचा चेहराच उतरला काही वेळाने तो जायला निघाला आणि जाताना त्याने आमच्या सर्वांचे फोन नंबर घेतले त्यावेळी आमच्या घरात एकच लँडलाईन फोन होता आणि माझ्याकडे एक साधासा मोबाईल होता माझा होणारा नवरा अशोक सोबत बोलता यावे म्हणून माझ्या बाबांनीच मला गिफ्ट केला होता घरातला फोन काही कारणाने बंद पडला होता म्हणून रुपेश अधूनमधून माझ्या मोबाईलवरच फोन करायचा दादाच्या चौकशीसाठी दादाला या प्रकरणातून बाहेर काढेल असा तो आम्हाला बोलल्यामुळे आम्हाला त्याचा खूप आधार वाटू लागला होता पुढे त्याच्याशी रोज रोज कॉलवर बोलून बोलून आमच्यात छान मैत्री झाली अधूनमधून तो माझ्या घरी यायचा आता तर तो अगदी आमच्या घरचाच झाला होता एक दिवस रुपेशने मला त्याच्या मनातले सर्व काही सांगितले की त्याला मी पहिल्या भेटीतच खूप आवडले होते त्याची खूप इच्छा होती की त्याचे लग्न लांब केस असणाऱ्या हस्तांना गालावर खळी पडणाऱ्या बोलक्या स्वभावाच्या मुलीसोबतच व्हावे आणि ते सर्व त्याने पहिल्यांदाच माझ्यात बघितले होते त्यामुळे तो पहिल्या भेटीतच माझ्याकडे असा बघत होता की शंभर त्याला माझ्याशी काय बोलावे हेच सूचेनासे झाले होते माझे लग्न ठरले होते साखरपुडाही झाला होता तरीही त्याने मला प्रपोज केला हे मला अजिबात आवडले नव्हते मी त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला की आता हे शक्य नाही पण तरीही तो हट्टच करू लागला आणि म्हणाला मी कधीही तुला फोर्स करणार नाही पण माझ्या मनाला नेहमी वाटतं की तू फक्त माझ्यासाठीच बनले आहेस आणि देवाने तुला आणि मला मिळवण्यासाठीच सहा महिन्यांची वेळ दिली आहे या सहा महिन्यात मला माझ्या प्रेमाला मिळवण्याचे मनापासून प्रयत्न करायचे आहेत प्लीज मला ते करू दे मी जर या सहा महिन्यात तुझा विचार बदलू शकलो नाही तर मी काहीही न बोलता तुझ्या आयुष्यातून कायमचा दूर निघून जाईल त्यानंतरही मी रुपेशला खूप समजावले की आता हे सर्व करून काहीही होणार नाही तू माझ्यासाठी उगा स्वतःचा वेळ वाया घालवू नकोस पण त्याने माझे काहीही ऐकले नाही त्यानंतर रोज त्याचे कॉल मेसेज चालूच होते अधूनमधून त्याचे घरी येणेही चालूच होते आणि घरी येताना माझ्या आवडीचे पदार्थ तो आठवणीने खायला घेऊन यायचा माझ्या आईबाबांसोबतही त्याचे खूप छान पटायचे त्याने मला प्रपोज केला त्या दिवसापासून मी त्याच्याशी जरा तुटकच वागू लागले होते त्याने मला समजावले की मधू निदान तुझे लग्न होईपर्यंत तरी तू माझ्यासोबत चांगली राहा या सहा महिन्यात मला तुझ्या खूप आठवणी साठवून घ्यायच्या आहेत त्याच आठवणी माझ्या मनात ठेवून मी माझे पुढचे आयुष्य जगेन मग त्याच्या बोलण्यावर मीही मनात विचार केला की त्याला आपल्या आयुष्यातले काही क्षणच तर हवे आहेत मग काय हरकत आहे तो तेच क्षण प्रेम म्हणून जगेल आणि मी मैत्री म्हणून सहा महिन्यांनी लग्न असल्याने माझ्या बाबांनी मला माझ्या मनाप्रमाणे सर्व काही करण्याची परवानगी दिली होती मैत्रिणींसोबत बाहेर फिरायला जाणे मूवी पाहणे बाहेरचे खाणे या सर्व गोष्टी आता मी बिनधास्त करत होते मला कुठे जायचे असेल तर माझ्याच अपार्टमेंटमधील माझी एक मैत्री माझ्यासोबत यायची कुठेही जायचं असेल तर मला तिला दोन तास आधीच सांगून ठेवावे लागायचे मग तोपर्यंत ती आवरून तयार राहायची तिची आणि रुपेशची चांगली ओळख होती तिला रुपेशने सांगून ठेवलं होतं की तुम्ही कुठेही जाणार असाल तर आधी मला सांगत जा तीही त्याला सांगायची आणि तो वेडा मी जाण्याआधी स्वतः तिथे पोचलेला असायचा आम्ही तिथे पोचण्याआधीच टेबल बुक करायचा मला जे आवडतं किंवा जे खायचे आहे त्याची ऑर्डर देऊन ठेवायचा त्याला तिथे उपस्थित बघून मला आश्चर्य वाटायचे पण मला कळायचेच नाही की तो तिथे कसा यायचा ते तिथे गेल्यावर तर अशी नोटंकी दाखवायचा की त्यालाही मला तिथे पाहून आश्चर्य वाटत आहे कधी खाताना मला ठसका लागला तर त्याचा जीव खूप कासावीस व्हायचा तो जे काही करायचा वागायचा ते मला सर्व तर मला माझ्या होणाऱ्या नवऱ्याकडून म्हणजेच अशोककडून अपेक्षित होतं असं म्हणतात की लग्न ठरल्यापासून ते लग्न होईपर्यंतचे दिवस खूप छान असतात पण माझ्या होणाऱ्या नवऱ्याला माझ्यासोबत बोलायलाही वेळही नव्हता पण रुपेशसाठी मात्र माझ्याशिवाय दुसरे काहीही महत्वाचे नव्हते माझ्या बाबांना माझे लग्न अशोकसोबत होत आहे हे फार काही आवडलेले नव्हते पण अशोक माझ्या आईच्या नात्यातील होता म्हणून बाबांनी आईच्या मर्जीसाठी विरोध केला नाही रुपेशला माहीत होते की मला प्रवास करायला खूप आवडायचे त्यामुळे प्रत्येक विकेंडला तो आमच्या पूर्ण कुटुंबाला घेऊन फिरायला जायचा कधी आईबाबांना येणे शक्य झाले नाही तर तो मला आणि माझ्या मैत्रिणींना सोबत घेऊन जायचा त्याचा नेहमी हट्ट असायचा की मी त्याच्यासोबत पुढे ड्रायव्हिंग सीटच्या बाजूलाच बसायची त्याच्या गाडीमध्ये सर्व गाण्यांच्या सीडी ही माझ्याच आवडीच्या होत्या रुपेश माझ्या प्रत्येक आवडींना खूप प्रेमाने जपायचा पण तो हे सर्व माझे मन जिंकण्यासाठी करत आहे असेच मला वाटायचे पुढे पुढे मी पण त्याच्यात गुंतून चालले होते एखाद्या दिवशी त्याचा फोन आला नाही तर मला काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटायचं आणि तो समोर आला की माझा चेहरा आनंदाने खुलून जायचा मला माझ्या मर्यादा माहीत होत्या म्हणून त्याला मी माझ्या मनातील भावना कधी समजू दिल्या नाहीत रुपेशला सरप्राईज द्यायला खूप आवडायचे एक दिवस तर त्याने हद्दच केली तो घरी आला तेव्हा त्याचा चेहरा एकदम गंभीर दिसत होता मी त्याला विचारले की काय रे काय झालं आहे पण तो काहीच बोलला नाही मी खूप फोर्स केल्यावर तो बोलला की बाहेर जाऊन जरा गाडी बघ मग कळेल तुला की काय झालं आहे त्याच्याकडे स्विफ्ट कार होती ती गाडी मला खूप आवडायची त्याचा चेहरा बघून माझ्या मनात आले की बहुतेक त्याच्या गाडीचा अपघात झाला असावा मी गाडीजवळ पोहोचेपर्यंत माझ्या काळजाचे पाणी पाणी झाले होते मी गाडीच्या पुढच्या बाजूला पाहिले तर काहीही झाले नव्हते मग मी मागच्या बाजूला जाऊन पाहिले तर त्याच्या गाडीवर मोठ्या अक्षरात माझे नाव लिहिले होते त्याच्या गाडीवरचे माझे नाव बघून माझे डोळे भरून आले मला मिळवण्यासाठीची त्याची धडपड बघून मला त्याची खूप खेऊ यायची माझ्या नावाच्या पुढे बाण मारलेला बदामही होता ते पाहून मला जरा हसत आले थोडे फिल्मी होते पण छान होते मी त्याला विचारले हा बदाम का रे त्यावर त्याने हसतच उत्तर दिले ते होय अगं बदाम म्हणजे माझे हृदय ज्याच्यावर तू पहिल्याच भेटीत तुझ्या लग्नाचा बाण मारला ना तसं तर प्रत्येक गोष्टीत हसत खेळत राहायचा तो पण मी त्याची कधीही नाही होणार याच्या यातना मला त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसायच्या एक दिवस रुपेश घरी आला आणि मला त्याच्या एका मित्राच्या कार्यक्रमाला घेऊन गेला त्याचा मित्र एक चित्रकार होता त्याचे चित्रांचे प्रदर्शन होते आम्ही आईबाबांची परवानगी घेऊनच गेलो होतो प्रदर्शन खूप छान होते फार वेळ झाला होता म्हणून आम्ही घरी जायला निघालो जाताना त्याने गाडी आईस्क्रीम पार्लरजवळ थांबवली आणि माझी आवडती आईस्क्रीम घेऊन आला त्याने एकच आईस्क्रीम आणली आणि माझ्या हातात दिली मी त्याला विचारले हे काय एकच का तुला का नाही आणलीस तो म्हणाला नाही तू खा मला नको आहे मी म्हणाले मी एकटीच कशी खाऊ तर तो सहज बोलून गेला खरंच नको आहे आणि वाटलंच खाव असं तर आपण शेअर करून खाऊ ना मी काही न बोलता गुपचूप आईस्क्रीम खात होते मला इतकी गुंग झालेली बघून तो म्हणाला एकटी एकटी कशी खात आहेस बघ मला खा असंही सांगत नाही त्यावर मी म्हणाले मी म्हणाले होते ना आणखी एक घे तो म्हणाला नाही मला तुझीच उष्टी खायची आहे मी पटकन बोलून गेले असं कसं उष्ट तर फक्त नवरा बायकोच खातात एकमेकांचं माझं बोलणं त्याच्या मनाला लागले आणि तो शांत बसला नंतर थोड्या वेळाने म्हणाला मधू तुझा हात मला माझ्या हातात घेऊ वाटत आहे देतेस मला थोडं लाजल्यासारखं झालं विषय टाळण्यासाठी मी मुद्दाम त्याला बोलले तू गाडी चालवतो आहेस ना मग नीट दोन्ही हातांनी पकडून चालव उगाच काही झालं तर माझा नवरा लग्नाआधीच विदूर होईल त्यावर तो चिडून म्हणाला लग्न 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 याशिवाय तुला दुसरं काही सुचत नाही का ग त्याचा राग पाहून मी शांत बसले आणि गाडीच्या खिडकीतून बाहेर बघू लागले थोड्या वेळाने रुपेश्री मला न विचारताच माझा हात पकडला माझ्या हृदयाची धकधक वाढू लागली तोंडातून शब्दही निघत नव्हता त्याच्या स्पर्शाचे तरंग माझ्या हातापासून अलवा हृदयापर्यंत पोचले होते त्याने माझा हात घट्ट पकडून ठेवला होता मी खूप सोडवण्याचा प्रयत्न केला हात सोडवण्यासाठी झटापट पण केली तर तो म्हणाला गप्पा बसा दिसतंय ना मी गाडी चालवत आहे ते मग मस्ती करू नकोस आणि हो तुला लग्न करायचे आहे ना मग तर अजिबात हालचाल करू नकोस घर येईपर्यंत त्याने हात तसाच पकडून ठेवला होता घर आल्यावर मीच म्हणाले रुपेश प्लीज आता तरी हात सोड ना माझा त्याने हात सोडला आणि म्हणाला आत्ता सोडत आहे पण फक्त एकदा विश्वासाने तुझा हात माझ्या हातात देऊन बघ जीवाजीव असेपर्यंत सोडणार नाही त्याचा मला झालेला पहिला स्पर्श आणि त्याचे शब्द काहीही केल्या माझ्या डोक्यातून जातच नव्हते रात्रीचे साधारण दोन वाजले असतील आणि त्यावेळी त्याचा मेसेज आला झोपमधून खूप उशीर झाला आहे फार विचार नको करू तुझे मन जे म्हणते तेच कर आश्चर्य होते त्याला हे कळणे की मी तेव्हा अजूनही जागी होते पुढे काही दिवसांनी माझा वाढदिवस आला सर्वात पहिले विश मला रुपेशनेच केले त्यानंतर माझ्या सर्व मित्रमैत्रिणींचे मॅसेज आले मी सर्वांच्या मॅसेजला रिप्लाय देतच होते तितक्यात आमच्या कॉलनीमध्ये फटाके वाजू लागले इतक्या रात्री कोणाचे लग्न लागत आहे असा विचार करून माझ्या बाबांनी दरवाजा उघडला आणि बाहेर जाऊन त्यांनी मला आवाज दिला मी बाहेर जाऊन बघते तर काय रुपेश आणि माझे सर्व मित्रमैत्रिणी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी फटाके वाजवत होते त्यानंतर मी केक कापला मी सगळ्यांना केक भरवला रुपेशलाही भरवून झाल्यावर तो मला भरवण्यासाठी दुसरा केकचा पीस घ्यायला गेला, गेला। कारण त्याला माहीत होते की मी त्याचे उष्टे खाणार नाही मी त्याला म्हणाले अरे रुपेश भरवणं हाच केक मला चालेल आता तुझी उष्टे माझे बोलणे ऐकून तो खूप खुश झाला रात्रीच्या दोन वाजेपर्यंत बड्डे सेलिब्रेशन चालूच होते मला ते सर्व खूप आवडले होते पण माझे मन दुसरीकडेच होते कारण ज्याच्या विषची मी सर्वाधिक वाट बघत होते त्या अशोकचा मला अजूनही मेसेज किंवा फोन आलेला नव्हता सकाळी पण मी खूप वाट पाहिली आणि मग न राहून मीच त्यांना कॉल केला त्यांच्या बोलण्यावरून माझ्या लक्षात आले की माझा वाढदिवस आहे हे अशोकच्या लक्षातच नव्हते तेव्हाही ते कामातच होते कामा बिझी आहे आपण नंतर बोलूयात असे म्हणून त्यांनी फोन कट केला त्यानंतर माझे मन खूप नाराज झाले मी रुपेशला कॉल केला आणि त्याला म्हणाले रुपेश मला काही वेळासाठी कुठेतरी शांत ठिकाणी जाऊन बसावेसे वाटत आहे प्लीज मला घेऊन चल ना पुढच्या पंधरा मिनटात रुपेश मला घ्यायला आला आणि मला पहाडी भागात शांत ठिकाणी घेऊन गेला छान सूर्यास्ताची वेळ होती मी त्याला गाडी थांबवायला सांगितली आणि उतरून सूर्यास्त पाहू लागली रुपेशला माहीत होते मला एकांताची फार गरज आहे म्हणून तो माझ्यापासून दूर थांबून एकट्यात माझ्याकडे बघत होता त्यानंतर मी त्याला माझ्याजवळ येऊन उभे राहण्यास सांगितले तो आला आणि मी त्याला विचारले रुपेश खूप प्रेम करतोस रे तू माझ्यावर उद्या माझं लग्न झाले तर काय करशील त्यावर तो म्हणाला मधू प्लीज तो विषय आत्ता नको मी पुन्हा म्हणाले कसं रे सहन होतं तुला तुझं माझ्यावर किती प्रेम आहे हे तुम्हाला खूप वेळा सांगूनही मला अजिबात तुझ्या प्रेमाची कदर नाही पण खरं सांगू या सगळ्यात तुझ्या बाबतीत एक गोष्ट तरी चांगली आहे तू तुझ्या मनातल्या भावना स्पष्टपणे बोलू तरी शकतोस पण काही दुर्दैवी लोकांना तर आपल्या भावना व्यक्त करण्याचाही अधिकार नसतो मला काय म्हणायचं होतं ते रुपेशला समजले तो माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होता मी उठून गाडीकडे जायला निघाले ते तसाच माझा हात पकडला आणि मला त्याच्याकडे उडले आणि आय लव्ह यू म्हणत मला घट्ट मिठ्ठी मारली मीही जाणतेपणे त्याच्या मिठीला दुजोरा दिला मिठीतून बाहेर येऊन मी भान हरवलेल्या स्थितीत त्याच्या ओठावर होत टेकवले आणि आमचे श्वास एकमेकांच्या श्वासात एकरूप झाले सगळ्या जगाचा विचार मागे सोडून आणि आम्ही एकमेकांचे कधीच होऊ शकत नाही हे माहिती असूनही बराच वेळ आम्हाला कोणाचेही भान नव्हते थोड्या वेळाने अंधार पडू लागला आणि आम्ही दोघेही भाणावर आलो त्यानंतर घरी जायला निघालो दोघांनाही एकमेकांकडे बघण्याचीही हिम्मतही होत नव्हती जे काही झाले ते चुकीचे होते हे दोघांनाही माहीत होते या सगळ्यात माझे माझ्या मोबाईलकडे लक्षच नव्हते अशोकचे अनेक मिस कॉल आणि मेसेजेस आले होते मग मी त्यांना कॉल केला तर त्यांनी मला सॉरी बोलून मला बड्डे विश केले मला स्वतःचीच खूप लाज वाटत होती माझ्या नजरेतले गिल्ट रुपेच्या लक्षात आले आणि तो मला काहीही न बोलता माझ्या घराबाहेर सोडून निघून गेला त्यानंतर चार पाच दिवस तो घरी आलाच नाही त्या दिवसानंतर मी खूप अस्वस्थ राहू लागले काहीतरी खूप जवळचं हातातून निष्ठून चालल्याचा मला त्रास होत होता घरात कोणी माझ्या लग्नाचा विषय जरी काढला तरी माझी नुसती चिडचिड व्हायची कर्तव्य आणि प्रेम याच्यात मनाची नुसती घुसमट होत होती बघता बघता लग्न एका महिन्यांवर आली लग्नाची खरेदी सुरू झाली कपडे दागिने सारं काही आटोपलं होतं मनावर दगड ठेवून रुपेश या सर्व तयारीत मदत करत होता त्याच्या हसणाऱ्या चेहऱ्यामागचे दुःख मला असह्य होत होते लग्नासाठी मला थोडे किरकोळ सामान आणायचे होते आईला वेळ नव्हता तर तिने रुपेशला मला मार्केटला घेऊन जायला सांगितले आम्ही दोघे निघालो आम्हा दोघांकडे बोलण्यासारखे काहीच नव्हते आम्ही मार्केटात पोहोचलो तिथे मी बांगड्या बघत होते कोणती घेऊ काहीच करत नव्हते कन्फ्यूज होते पण रुपेशला विचारण्याची हिंमत होत नव्हती नेहमीप्रमाणे त्याने माझ्या मनातले ओळखले आणि म्हणाला या वांगड्या घे मधू तुझ्या हातात शोभून दिसतील त्यावर दुकानदार म्हणाला तुम्हा दोघांचं लग्न आहे वाटतं छान आहे हा तुमचा जोडा आम्ही दोघांनी एकमेकांकडे बघितले आणि आमच्या दोघांच्याही वेदनांनी डोळ्यांच्या कडातून हलकस बाहेर डोकावलं पण बाहेर निघण्याचे काही धाडस केले नाही कारण त्यांनाही ठाऊक होतं आता धीर सोडून काही उपयोग नव्हता बऱ्याचदा वेदना आपल्या आपण सहन केलेल्याच बऱ्या असतात आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसाला त्या कळाल्या तर त्याला स्वतःच्या वेदनेपेक्षा आपल्या वेदनांनी जास्त त्रास होतो तिथून आम्ही घरी जायला निघालो रुपेशने गाडी आईस्क्रीम पार्लरकडे घेतली आणि गाडीतून उतरला मी त्याला सांगितले की मला नको आहे आईस्क्रीम तो काही न बोलता गाडीत बसला आणि रागाने दरवाजा ओढून घेतला गाडी आमच्या घराजवळच्या एका मैदानावर घेऊन गेला मैदानावर कोणीही नव्हते त्यावेळी ते त्याने मला बाहेर यायला सांगितले आणि ताड ताड बोलू लागला काय झाले आहे मधू तू असे का वागत आहेस काही दिवसात तुझं लग्न आहे तु आणि तू अशी सुतक असल्यासारखी वागत आहेस त्या दिवशी जे झालं ते नकळत झाले त्यासाठी किती दिवस त्रास करून घेणार आहेस स्वतःला मी काही न बोलता शांतपणे त्याचे बोलणे ऐकत होते माझ्या उत्तर न देण्याने तो आणखीनच चिडला आणि रागाने त्याने गाडीवर जोरात बुक्की मारली त्याच्या हाताला दुखापत झाली आणि माझा स्वतःवरचा सारं काही बोलू लागले मूर्ख तुला कळत नाही का रे मला वेळ लागला आहे तुझ्या प्रेमाचं मला हे लग्न नाही करायचं पण सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही अशी अवस्था झाली आहे माझी आता इतका उशीर झाला आहे की मी काही करूही शकणार नाही आज तुझ्याजवळ मनातल्या भावना व्यक्त करून निदान माझ्या मनावरच ओझ तरी उतरले तू खूप चांगला आहेस रे पण रुपेश माझंच नशीब खराब आहे की मला तू भेटणार नाहीस कर्तव्याने माझे हात बांधले आहेत झालं गेलं सर्व विसरून जा असे म्हणतात की लग्न झाल्यावर स्त्रीचा दुसरा जन्म होतो पण माझे लग्न होणार आणि माझी जगण्याची इच्छाच मरणार त्यावर तो म्हणाला वेडे तू काहीही काय काही बोलतेस मधू असे म्हणत त्याने मला मिठ्ठीत घेतले आम्ही दोघांनीही मन सोक्त रडून घेतले आणि मन मोकळे झाल्यानंतर एकमेकांचा निरोप घेऊन घरी आलो गाडीतून उतरताना रुपेश मला म्हणाला मधू तुझ्यासाठी मी उद्या एक सरप्राईज घेऊन येणार आहे मला खात्री आहे तुला ते खूप आवडेल दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठले तितक्याच रुपेशच्या गाडीचा आवाज आला बाहेर गेले तर रुपेश म्हणाला माझी वाटच बघत होतीच वाटतं लगेचच बाहेर आलीस गाडीत जाऊन बघ तुझ्यासाठी सरप्राईज आहे मी गाडीजवळ गेले आणि दरवाजा उघडला आणि तिथेच आनंदाने उड्या मारू लागले कारण गाडीत माझा मोठा भाऊ होता रुपेश त्याला निर्दोष सिद्ध करून घरी घेऊन आला होता दादाला भेटून खूप दिवसांनी मी थोडी तरी हसले होते घरातले वातावरण पुन्हा खूप प्रसन्न झाले पुढे काही दिवस दादामुळे मी सगळा त्रास विसरून गेले दादा आणि मी खूप गप्पा मारायचो तो मला नेहमी रुपेशबद्दल विचारायचा आणि मीही भरभरून बोलायचे पण माझ्या लग्नाचा विषय काढला की मी शांत बसायचे मला वाटायचे की दादाला तरी कळेल माझ्या मनातले पण त्यालाही नाही ओळखता आले दादा आणि रुपेश छान मित्र झाले हळूहळू दिवस निघून चालले होते एक दिवस हताश होऊन मी बाल्कनीत विचार करत बसले होते थोड्या वेळाने माझ्याजवळ बाबाही येऊन बसले त्यांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले मधू काय झाले बेटा अशी एकटीच का बसले आहेस मी म्हणाले काहीच नाही बाबा सहजच बसले आहे बाबा म्हणाले अरे वा मोठी झालीस की तू लहानपणी एखादी गोष्ट हवी असली की हट्ट करायचीस रडायचीस गोंधळ घालायचीस आणि आज अशी एकटीच विचार करत बसले आहेस अगं पोरी बाप आहे मी तुझा तुझ्या मनात होणारी घालमेल मला लगेच कळते बोल ना बेटा काय हवं आहे तुला तुझ्या लग्नाला आता फक्त दोन दिवस बाकी आहेत आणि तुझ्या चेहऱ्यावर त्याचा जराही आनंद दिसत नाही असे का हिम्मत करून मी बाबांना सांगणारच होते तेवढ्यात आई आली आणि आमचे बोलणे अर्धवटच राहिले त्यानंतर माझ्या हळदीचा दिवस आला मला हळदीची साडी घालून हळदीला बसायचे होते सगळे आले फक्त रुपेशच नव्हता माझे डोळे वेड्यासारखे त्याला शोधत होते मी आईबाबांच्या पाया पडून हदीला बसणारच होते की दादा आला मी दादाला म्हणाले दादा अरे रुपेश का नाही आला अजून दादा म्हणाला थांब मी फोन करतो त्याला तितक्यात रुपेशच्या गाडीचा आवाज आला त्याच्या गाडीचा आवाज मी बरोबर ओळखायचे मी दादाला बोलले राहू दे आला तो दादाने बाहेर जाऊन बघितलं तर खरंच रुपेशच आला होता दादा आश्चर्य आणि माझ्याकडे बघतच होता रुपेश घरात आला माझ्या हातातला हिरवागार चुडा आणि साडी घातलेली मला बघून भान हरवल्यासारखा तो माझ्याकडे बघतच राहिला अगदी पहिल्या भेटीत बघत होता तसाच मीही त्याच्याकडे कोणाचाही विचार न करता बघतच होते तितक्यात बाबा म्हणाले मधुबेटा हदीला उशीर होतोय जाऊन पाटावर बस मी जाऊन पाटावर बसले सर्वांनी हळद लावली पण रुपेश काही पुढे येत नव्हता त्याला माहीत होते की तो पुढे आला तर मला कंट्रोल नाही होणार पण बाबांनी त्याला हळद लावण्यासाठी आवाज दिला म्हणून हळद घेऊन त्याने माझ्या दोन्ही गालांवर हात ठेवले मी तसेच त्याचे दोन्ही हात पकडून जोर जोरात रडू लागले सगळे आमच्याकडे वेड्यासारखे बघू लागले मग रुपेश मला म्हणाला मधू प्लीज आणि माझा हात सोडवून तो सरळ निघून गेला त्या रात्री मी त्याला खूप फोन केले त्याने माझा एकही कॉल उचलला नाही मग मी मॅसेज केला सॉरी रुपेश खूप त्रास देते ना मी तुला आता फक्त उद्याचाच दिवस मला सहन करून घे कारण मलाही तुझ्या आठवणी माझ्या मनात साठवायच्या आहेत माझे लग्न होईपर्यंत तरी तू माझ्यासोबत राहा मला खूप भीती वाटत होती मला माहीत होतं की माझ्या मूर्खपणामुळे रुपेशुदा येणार नाही मग लग्नाचा दिवस आला मी तयारी करून कोर्टात जायला निघाले हो लग्न कोर्टात होते माझ्या होणाऱ्या नवऱ्याला धांगडधिंगा जराही आवडत नव्हता पण माझी फार इच्छा होती की लग्न ब्राह्मणांच्या साक्षीने व्हावे पण माझ्या मर्जीला अशोकच्या मध्ये काहीही अर्थ नव्हता घर सोडताना मी पुन्हा एकदा रुपेशला कॉल केला पण त्याने कॉल उचललाच नाही दारातून बाहेर निघणार तेवढ्यात रुपेश समोर उभा होता त्याला बघून मला असे वाटत होते की धावत जाऊन त्याला मिठ्ठी मारावी त्याने त्याची गाडी छान माझ्या आवडीच्या फुलांनी सजवून आणली होती मी नेहमीप्रमाणे गाडीच्या पुढच्या सीटवर जाऊन बसले तो माझ्याकडे बघून म्हणाला की मधू खूप छान दिसत आहेस अगदी भावली सारखी फक्त छोट्याशा स्माईलची गरज आहे आता तरी हस ना प्लीज मी माझे अश्रू लपवत मान खाली घालून शांत बसले होते गाडीत माझ्यासोबत बाबा आणि माझ्या मैत्रिणी होत्या पण माझा दादा कुठेही दिसत नव्हता आम्ही निघालो गाडी कोर्टाच्या दिशेने घेणार तितक्यात बाबा म्हणाले रुपेश बेटा जरा विठ्ठलाच्या मंदिराकडे गाडी घे मला वाटले दर्शनासाठी नेत असतील पण मंदिरात कोणाचे तरी लग्न होते त्यांनी मंदिर खूप छान सजवलेले होते आम्ही मंदिरात जातच होतो की तिथे मला दादा दिसला त्याला बघून मला खूप बरं वाटलं मी विचारलं अरे दादा तू इकडे काय करत आहेस किती शोधले मी तुला त्यावर दादा म्हणाला मधू आधी चल आणि दर्शन घे मग बोलू आपण आम्ही सगळे मंदिरात गेलो बाबांनी मंदिरातल्या पुजारींना आवाज दिला आणि म्हणाले ही आमची मुलगी हिचे आज लग्न आहे यांचे लग्न लावायला घ्या आणि आशीर्वाद द्या काही वेळ काय चालले आहे हे मला कळतच नव्हते मी बाबांकडे प्रश्नार्थक नजरेने बघितले बाबा म्हणाले होय बेटा तुला बोलता येत नव्हते ना तेव्हापासून मी तुझ्या मनातले ओळखतो आणि आता तुझे डोळे इतकं काही सांगत आहेत आणि ते मला नाही करणार का, का? वेडी कुठली आमच्या आनंदासाठी स्वतःच्या भावनांचा बळी द्यायला निघाली होतीस का होणाऱ्या परिणामांना मी स्वतः जबाबदार आहे तू राह लग्नाला उभी हे ऐकून माझे हरवलेले हसू परत आले आणि विठ्ठलाच्या साक्षीने रुपेशचे आणि माझे लग्न झाले काही दिवस आई नाराज होती पण नंतर नॉर्मल झाली अशोकने म्हणे लग्नासाठी काढलेली सुट्टी कॅन्सल केली आणि पुन्हा कामावर हजर झाला रुपेशच्या घरातल्यांना त्याच्या माझ्यावरच्या प्रेमाची कल्पना होतीच म्हणून त्यांनीही मला आनंदाने स्वीकारले रुपेशच्या फिल्मी स्वभावावर हसणारी मी माझे स्वतःचे लग्न एवढ्या फिल्मी पद्धतीने होईल अशी मी कधीच कल्पना केली नव्हती असे म्हणतात की लग्नानंतर लोक बदलतात पण असं नाही आहे कारण रुपेश अजूनही तसेच आहेत आजही लॉंग ड्राईव्ह आईस्क्रीम चालूच आहे आजही रुपेश माझ्यावर तेवढेच प्रेम करतात एका एक मुलीचे वडील झाले तरीही त्यांचे माझ्यावरचे प्रेम कमी झाले नाही कधी जर मी फार त्रास दिला तर मला चिडवायला गमतीने म्हणतात वाचलास रे बाबा अशोक पण खरं सांगू रुपेश एक चांगले पती आणि एक चांगले वडील सिद्ध झाले होते काही दिवसांपूर्वीच अशोकची माझ्याच चुलत बहिणीसोबत लग्न झाले ती मला अधूनमधून भेटते आणि मी तिला अशोकबद्दल विचारले की सांगते त्यांना कुठे वेळ असतो माझ्यासाठी ते खूप इझी असतात बिचारा अशोक एवढं कमावून कुठे ठेवणार आहे काय माहीत एक लग्ना दिवशी पळून गेली आणि आता ही लग्न झाल्यावर पळून जाऊ नाही म्हणजे झालं बाबा होते म्हणून वाचले रे देवा नाहीतर तर मित्रांनो स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद